गुरुकुल पद्धतीनं शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण देणाऱ्या काणेबुवा प्रतिष्ठानच्या गुरुकुलचं स्थानांतर पद्मभूषण वसंतदादा पाटील संकुलमध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून नामवंत दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली गायन वादन ध्वनी संयोजन ध्वनिमुद्रण याचं ज्ञान निवडक विद्यार्थ्यांना दिलं जातं. हे गुरुकुल नूतन वास्तूत शनिवार 4 फेब्रुवारी रोजी 11 वाजता पंडित उल्हास कशाळकर पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते होणार आहे. 2 वर्षापूर्वी संगीताचार्य दवी काणेबुवा प्रतिष्ठान संचालित गुरुकुल संगीत विद्यालयाची स्थापना केली केळकरांच्या वाड्यामध्ये आणि त्या ते लावलेलं छोटंसं रोपटं आता मोठा वृक्ष होऊ बनत आहे. तर या वृक्षाला एक सहाय्य म्हणा किंवा एक मदत म्हणून म्हणा आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री शेखरजी गायकवाड यांनी कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा संकुलामध्ये वसंतदादा पाटील संकुलामध्ये जागा देऊ केलेली आहे. या गुरुकुलाला लोकाश्रयाची नक्की गरज आहे. तर आणि आपण सर्व उपस्थित राहून आपल्या या उद्घाटनाची शोभा वाढवावी ही मी विनंती. नमस्कार, मी विदुला केळकर गुरुकुलची कार्यवाह म्हणून आपल्याशी संवाद साधते. गेली 2 वर्ष हा जो गुरुकुलचा शास्त्रीय संगीताच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी उपक्रम चालू आहे त्याची एक साक्षीदार म्हणून ही जी उत्तम प्रगती या मुलांची आता होती आहे गुरुकुलच्या माध्यमातून त्यासाठी या दुसऱ्या वाढ नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम शुभेच्छा मुलांना आणि सर्व गुरूंना. SBN न्यूजसाठी सुजित दोडके, सांगली.